नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन आणि संपूर्ण सिनेविश्वाला, मनोरंजन विश्वाला शोककळा पसरली आहे. आता ठाण्यात गडकरी रंगायतन इथे अंत्यदर्शन आहे आणि विविध कलाकार मंडळी येत आहेत. संदीप पाठक आहे, एक असा कलावंत प्रत्येकाला ऊर्जा देणारा, म्हणजे शेवटपर्यंत ते प्रत्येकाला ऊर्जा देत राहील. अगदीच, म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर आणि आमच्या सगळ्यांचे आवडते लाडके हक्काचे अण्णा, जरी वयाने मोठे असले तरी त्यांच्यासोबत काम करताना असं वाटायचं की ते आपले मित्रच आहेत. आणि तू म्हणालीस तसं, खूप गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकले आहेत आणि खऱ्या अर्थानं नवीन पिढीला घडवण्याचं काम अण्णांनी केलं. रंगभूमीवर 50+ अधिक वर्ष हा माणूस अव्याहतपणे काम करत होता. रंगभूमीवर एक रंगधर्मी म्हणून त्यांची निष्ठा होती, प्रेम होतं. आणि आम्ही त्यांच्याकडनं काय घेतलं असेल तर ती निष्ठा, ते प्रेम आणि ती सचोटी, तो प्रामाणिकपणा त्यांच्याकडून आम्ही शिकलो आहे. आणि एका नटाने स्वतःला कसं तंदुरुस्त शरीराने आणि मनाने ठेवलं पाहिजे ते आम्ही सगळ्यांनी अण्णांकडून शिकलो आहोत. अण्णा निर्व्यसनी होते आणि म्हणून कदाचित एवढी वर्ष, आज 88व्या वर्षी अण्णांनी आपला निरोप घेतला. परंतु मला असं वाटतं 82-84 वर्षापर्यंत हा माणूस रंगभूमीवर काम करत होता. संवाद पाठ होणं, आता आपल्याला नावं लक्षात राहत नाहीत लोकांची. आणि अण्णांबरोबर मी काम केलं आहे, असं मी नाटक केलं होतं. अण्णांना स्वतःचे डायलॉग नाही, संपूर्ण नाटक पाठाचं आहे. ती जुनी जी पिढी होती ती ही पिढी होती. गडकरांची नाटकं तोंडपाठ होती अण्णा, शिरवाडकरांची, कानेटकरांची नाटकं तोंडपाठ, तोंड संपूर्ण नाटक पाठ. तर मला असं वाटतं की त्यांना श्रद्धांजली हीच आहे की त्यांनी जो वारसा आम्हाला दिलेला रंगभूमीचा, तो आम्ही प्रामाणिकपणे पुढे चालू, हीच अण्णांना मला असं वाटतं खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल आमच्याकडून. आणि त्यांची कारकीर्द कायम आपल्या स्मरणात राहील अशी. अगदी अगदी अगदी, म्हणजे संमेलनाध्यक्ष झाले ना ज्या वर्षी, ते संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला आनंद झाला होता की यस, ही व्यक्ती डिझर्व करते संमेलनाध्यक्ष. आणि ह्या माणसं आणि त्यांच्याकडून आम्ही खूप शिकू. कितीही दौरे असतील, काय असतील, तरी तुम्ही जर नियम पाळलेत तर तुम्ही वेळेत व्यवस्थित जेवा, तुम्हाला त्रास होणार नाही आणि प्रयोग चांगलं होईल, हे मी खूप शिकलो आहे. धन्यवाद, तुझ्या भावना व्यक्त केल्या.